नमस्कार मित्रांनो मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वाटप करण्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट आली आहे पहा जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोंबर महिन्यात नैसर्गिक आपत्तीमुळे जवळपास सदुसष्ट हजार हेक्टर क्षेत्रातील शेती पिकांचे नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाले आहे तर या नुकसानीपोटी शासनाने जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधितांसाठी सव्वीस कोटी एकावन्न लाख अठ्ठावीस हजार रुपयांची मदत निधी मंजूर केला आहे आणि या निधीचे वितरण शासनस्तरावरून करण्यासाठी शासनाने ऑनलाईन कार्यपद्धती कार्यान्वित केली आहे त्यामुळे बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता थेट शासनस्तरावरूनच निधी जमा करण्यात येणार आहे तसेच जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली तर ऑक्टोंबर महिन्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना धोका दिला होता आणि या नैसर्गिक आपत्तीमुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांची वाट लागली तर या पीक नुकसानापोटी शासनाने बाधित शेतकऱ्यांना वाढीव भरपाई देण्याची घोषणा केली व तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आणि या अहवालानुसार शासनाने अतिवृष्टी बाधितांना मदत मंजूर केली आहे परंतु मित्रांनो ही मदत आता जिल्हा पातळीऐवजी शासनस्तरावरूनच शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे तसेच महत्त्वाचं म्हणजे सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी बाधितांसाठी शासनाने सव्वीस कोटी एकावन्न लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून ऑक्टोंबर महिन्यातील अतिवृष्टी बाधितांसाठी शासनाने बत्तीस कोटी सत्याहत्तर लाख एकतीस हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील सत्तावन्न हजार सहाशे पासष्ट शेतकऱ्यांना आता शासनस्तरावरूनच नुकसान भरपाईची थेट रक्कम जमा करण्यात येणार आहे अशाच प्रकारे तुमच्या जिल्ह्याची अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद